हाय फ्रेंड्स स्वातिका किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चितळेंचं इन्स्टंट खमंग मिक्स येतं त्याचा रिव्ह्यू देणार आहे त्याच्यापासून मी ढोकळा बनवणार आहे आणि तो कसा बनतो वगैरे त्याचा मी एक प्रामाणिक असा रिव्ह्यू देणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे तर याच्या पाठीमागं त्यांनी सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे तर या ठिकाणी सत्तेचाळीस रुपयेचं पॅकेट आहे दोनशे ग्रॅम याच्यामध्ये मिक्स येतं आणि इन्स्टंट पद्धतीचं याच्यामध्ये काहीसुद्धा घालण्याची गरज नाही फक्त हे मिक्स घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी घालायचं तर इथे त्यांनी ते सगळ्या इन्स्ट्रक्शन व्यवस्थित दिलेले आहे काही काही खबरदारी घ्यायचे हे करत असताना ते सुद्धा त्यांनी सगळ्या भाषेमध्ये हिंदी मराठी इंग्लिश अशा भाषेमध्ये दिलेलं आहे व्यवस्थित पॅकेजिंग खूप छान आहे माहितीसुद्धा खूप सुंदर त्यांनी पद्धतीने दिलेली आहे आणि ज्या काळजी घ्यायची हे खमन करताना ती सुद्धा त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे तर या ठिकाणी दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे तर इकडे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये हे आपण जे मिक्स आहे पीठ ते काढून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे तर आता एका बाउलमध्ये हे मी पीठ काढून घेतलेलं आहे आणि चवीला खूप छान लागतो व्यवस्थित होतो तर या ठिकाणी सगळं मिक्स काढलेलं आहे मी आणि हा इन्स्टंट पद्धतीचा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर या ठिकाणी त्यांनी या पॅकेटमध्ये सांगितल्याप्रमाणे दोनशे एम एल पाणी घ्यायला सांगितले तर या ठिकाणी मी इकडे एक ग्लास घेतलेला आहे जो की दोनशे एम एल पाणी याच्यामध्ये बसतं तर या ठिकाणी मी आता थोडं थोडं करून पाणी घालत आहे एकदम एकाच एक वेळी सगळं पाणी न घालता आपण अशा प्रकारे पाणी घालणार आहोत आणि एकदम एकाच एक वेळी पाणी घातलं तर गुटळ्या होतात यासाठी थोडं थोडं करून आपण इथे पाणी घालणार आहोत तर बघू शकता अशा प्रकारे जसजसं आपण पाणी मिक्स करू तस तसं हे पीठ फुलत चाललेलं आहे ज जसं आपण इनो घातल्यानंतर इतर ढोकळ्याला ज्याप्रमाणे बबल सुटतात तसेच सुटू लागले त्याने पीठ बघू शकता तुम्ही छान असं फुलून यायला लागलेलं ला आहे फुगू शक फुगायला लागलेलं आहे तर या ठिकाणी व्यवस्थित आता पाणी घालून आपण हे मिक्स करून घेऊया आणि हे मिक्स करत असताना थोडंसं मोठं भांडं घ्या जेणेकरून हे व्यवस्थित मिक्स करता येईल तर या ठिकाणी कारण हे पीठ बघू शकता तुम्ही हे फुगत चाललेलं आहे फुलत चाललेलं आहे छान त्याच्यामुळे खूप स्पॉन्ज असा ढोकळा बनतो तर इकडे मिश्रण खूप जास्त झालेलं त्यामुळे मी या दुसऱ्या पाऊलमध्ये दुसऱ्या भांड्यामध्ये हे मिश्रण घेतलेलं आहे बघू शकता किती छान फुललेलं आहे या ठिकाणी मला एक हे फुलपात्र आणि वरती चार चमचे पाणी लागलेलं ला आहे तर अशा प्रकारे त्याचं तुम्ही प्रमाण ठेवा तर इकडेही कुकरमध्ये आणि कढईमध्ये दोन्ही प्रकारे तुम्हाला मी करून दाखवणार आहे तर कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे बेसला लिंबू टाकलेला आहे आणि इथे कुकरची सिट्टी काढलेली आहे मी आणि रिंग तसेच ठेवलेली आहे तर आता या ठिकाणी आपण सर्वात अगोदर कुकरमध्ये पाणी जे घातले ते थोडंसं आपण अगोदरच गॅसवरती ठेवूया की जेणेकरून ते अगोदरच थोडंसं फ्री हीट होईल गरम होईल तोपर्यंत डब्याला आता कुकरच्या तेल लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे आता मिश्रण काढून घेऊया दोन डब्यांमध्ये मी मिश्रण काढून घेतलेलं आहे बघू शकता तर याच्यातील एक डबा मी कुकरमध्ये ठेवणार आहे आणि एक डबा कढईमध्ये थोडंसं टॅप करून घ्या हा त्याच्यातील बबल्स बाहेर निघतील त्याच्याने तर आता हा मोठा डबा आहे तो मी कुकरमध्ये ठेवत आहे आणि नंतर जो छोटा आहे तो मी कडेमध्ये ठेवणार आहे आणि आपल्याला याला बेक करण्यासाठी शिजवण्यासाठी पंचवीस मिनटाचा वेळ लागतो तर हाय फ्लेमवर आपण पाच मिनटं याला ठेवणार आहोत आणि नंतर लो फ्लेमवर आपण नंतर त्याला ठेवायचं आहे तर या ठिकाणी झाकण लावलेलं आहे कुकरचं बघू शकता अशा प्रकारे आता राहिलेला जो डबा आहे तो इकडे मी कडेमध्ये ऑलरेडी पाणी गरम करत ठेवलेला आहे आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवून कडेमध्ये पण छान स्पॉन्ज असा बनतो तर इकडे बघू शकता व्यवस्थित आपले दोन्ही ढोकळे तयार झालेले आहेत काढून घेतलेले आहेत आणि हे थोडेसे आता थंड होऊन द्यायचे आहेत तर हा कढईमधला आहे आणि हा इकडे बघू शकता दोन्ही डबे क्लीन निघालेले आहेत पंचवीस मिनटाचा वेळ लागलेला आहे हे आपल्याला शिजवून घेण्यासाठी आता याला फोडणी करूया फोडणी करत असताना तेलामध्ये जिरे मोहरी हिंग कडीपत्ता घालू शकता आणि त्याच्यानंतर आपण इकडे आता पाणी घालणार आहोत तर हे पाणी घालत असताना याच्यामध्ये लिंबू किंवा साखर घालण्याची गरज नाही कारण या पिठामध्ये ऑलरेडी त्याने सगळं व्यवस्थित मिश्रण दिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा वरून काहीच घालण्याची गरज लागत नाही तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आता थंड झाल्यानंतर मी त्याला कट करून घेते तर खूपच स्पॉन्जी आणि खूप असं फुगलेला असा ढोकळा हो तयार होतो झटपट होतो कधीही तुम्हाला खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही हे इन्स्टंट पॅकेट आणून करू शकता छान प्रोडक्ट आहे मी तुम्हाला सांगेन तुम्ही यूज करू शकता तर इकडे बघू शकता मी तुम्हाला एक कट करून दाखवते की ती स्पॉन्जी झालेलं आहे खूपच छान फुगलेलं आहे आता हे सगळी आपण जी फोडणी केलेली आहे ते आपण याच्यावरती घालून घेणार आहोत आणि झटपट होतो याच्यामध्ये काय आपल्याला फक्त पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आपण केल्यानंतर आणि पाच मिनटं आपण त्याला हाय फ्लेमवर ठेवून बाकीचा वेळा आपण लो फ्लेमवर आपण याला बेक करू शकतो एवढी काळजी घेतली तरी पुरीचं आहे आता दोन्ही ढोकळ्यावर व्यवस्थित फोडणीचं आपण जे केलेलं पाणी आहे ते घालून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती हिरवी कोथिंबीर घालणार आहोत कारण कोथिंबीरशिवाय कोणताच पदार्थ दिसायला चांगला लागत नाही त्याचबरोबर खायलासुद्धा आपल्याला तितकाच रुचकर लागतो आता इथं थोडीशी कोथिंबीर घालून त्याला मी गार्निश करते आणि जरूर तुम्ही हे पॅकेट आणून ढोकळा ट्राय करा कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जरूर मला कमेंट करून सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा प्रथमच चॅनेल पाहत असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबाय विसरू नका